तुमची ग्रोथ करायची आहे तर ग्रोथसाठी तुम्हाला तुमच्या बिझनेसच्या 10 पट ज्या वेळेला तुम्ही विजन करता, तुम्ही डोळ्यासमोर मांडता, त्यावेळेला तुम्ही त्या पद्धतीने विचार करायला लागता. आपल्याला सॅटर्डे क्लब हेच सांगतो की तुम्ही जे काही करताय, जो बिझनेस करताय, त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यामागे मोटिवेशन पाहिजे. जसं आपल्याकडे मोटिवेशन आहे शिवाजी महाराज की, हेच मोटिवेशन आपल्याला पुढे घेऊन जायचं नेक्स्ट. आणि सगळ्यात महत्वाचं काय, आपल्याला काय करायचंय, आपल्याला हे ठरवायचंय प्रोजेक्ट श्रीमंत, सगळ्यांनी मिळून आपण श्रीमंत व्हायचंय. त्याच्यासाठी मी म्हणतो की तुम्ही प्रोजेक्ट श्रीमंत याच्यावरती काम करायला प्रत्येकाने चालू केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही 3C वर काम केलं पाहिजे. आता प्रत्येक जण सांगतो कम्युनिकेशन वेगवेगळ्या पद्धतीने. माझं म्हणणं की 3C म्हणजे काय आहे, सगळ्यात महत्वाचं तुम्ही लोकांना कनेक्ट केलं पाहिजे. कनेक्ट झाले की ते तुमचे कस्टमर झाले पाहिजेत आणि त्या कस्टमरने तुम्हाला पैसे दिले पाहिजेत, तरच तुम्ही श्रीमंत होणार आहे. म्हणजे पैसे मिळण्यासाठी काय करायला पाहिजे, तर तुम्हाला बिझनेस इंट्रोडक्शन दिलं पाहिजे. तुम्ही जो बिझनेस करता तो दुसऱ्यासमोर व्यवस्थितपणे पोहोचला पाहिजे. म्हणजे पोहोचण्यासाठी काय मीडियम आहेत, काही काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या कशा आहेत. तर तुम्ही छोटे एंटरप्रिन्युअर असाल किंवा लार्ज बिझनेसेस असाल, कुठल्याही कंडिशन मध्ये तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचणं, तरच तुमच्याकडे कस्टमर येतो. मग लोकांपर्यंत पोहोचायला काय काय आत्ता काय काय अवेलेबल आहे, तर आत्ता लोक काय करतात, आपण फिजिकल बिझनेस कार्ड देतो ज्याच्यामध्ये तुम्ही नाव, ऍड्रेस, फोन नंबर, ईमेल आय डी, वेबसाईट, कंपनी, लोक, अशा लिमिटेड इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचते. आता याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आलंय, वेगळ्या टेक्नॉलॉजी आल्यात, वेगळ्या गोष्टी आल्यात, त्या घेऊन तुम्ही लोकांपर्यंत गेलं पाहिजे. डिजिटल व्हिजिटिंग कार्ड म्हणून एक कन्सेप्ट आलाय ज्याच्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड वेळा तुमचं कार्ड शेअर करू शकता. फिजिकल कार्ड तुम्ही एकाला दिलं की ते संपलं, ते पैसे तुमचे समोरच्याकडे गेले संपले. पण हे डिजिटल कार्ड तुम्ही अनलिमिटेड वेळा शेअर करू शकता, अनलिमिटेड वेळा अपडेट करू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही चेंजेस करू शकता. आज नवीन प्रोडक्ट आला किंवा तुम्ही एखादी नवीन स्कीम लॉन्च केली किंवा तुमचं जॉईंट व्हेंचर झालं, वडे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही लोकांसमोर त्या पद्धतीनं मांडू शकता. मग आम्ही काय म्हणतो, म्हणजे डिजिटल व्हिजिटिंग कार्ड मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं प्रेझेंटेशन करतो. तुम्ही या महिन्यामध्ये लाल रंगात दाखवलं, पुढच्या रंगात पिवळ्या रंगात दाखवा, किंवा त्याच्या स्कीन्स आहेत, कलर्स आहेत, कॉम्बिनेशन्स आहेत, कधी तुमचा प्रोडक्ट हायलाइट करा, कधी तुमचा स्वतःचा फोटो हायलाइट करा, तुम्ही ते चेंज करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही सर्व्हिसेस, प्रोडक्ट, व्हिडिओज, इमेज, तुमचं गुगल लोकेशन, तुमचे पेमेंटचे डिटेल्स, अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये देऊ शकता. तुमचा बिझनेस इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत जाताना सगळ्यात महत्वाचं काय होतं, तुमचे प्रोडक्ट काय, तुमच्या सर्व्हिसेस काय, तुमचे वेबलिंक काय, सोशल मीडिया डेटा काय, त्याचबरोबर तुमचं ब्रोशर जे तुम्ही फिजिकली देता ते तुम्ही डिजिटली ठेवा. तुमचा तो म्हणजे आपण म्हणतो की सस्टेनेबिलिटी पाहिजे जगामध्ये, सस्टेनेबिलिटीसाठी लोक काम करतात, म्हणजे काय, तर तुम्ही कार्बन एमिनेशन कमी केलं पाहिजे, तुम्ही पेपर वाचवलात की तुम्ही काय, एक छोटी स्टेप आहे, प्रत्येकाने एक छोटी स्टेप घेतली पाहिजे, त्याच्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. तुम्ही तुमचं सोशल मीडिया कम्युनिकेशन, हे मी रिपीट करतोय, किंवा तुमचा कम्युनिकेशन म्हणजे सगळ्यात महत्वाचं लोकांना काय करायला पाहिजे, नाव, पत्ता, फोन नंबर, ईमेल आय डी, व्हॉट्सअप, ह्या सगळ्या गोष्टी, तुमची वेबसाईटची लिंक गेली पाहिजे, तुमच्या सोशल मीडियाच्या सगळ्या लिंक्स लोकांना ऐकायला गेल्या पाहिजेत. लोकांना तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर एका क्लिकमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. आणि लोकांना कम्युनिकेट करताना आता तुम्ही फिजिकल कार्ड दिलं तर एकाच पद्धतीने देताय, ह्या डिजिटल कार्डमध्ये तुम्ही SMS, व्हॉट्सअप, ईमेल, QR कोड स्कॅन करून ही इन्फॉर्मेशन समोरच्याला देऊ शकता. आणि अमेझिंग गोष्ट अशी आहे की तुम्ही ज्यांना ज्यांना कार्ड शेअर केलंय ती सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या कार्डमध्ये सेव्ह राहते. म्हणजे असं नाही होत की तुम्ही एखाद्याला कार्ड दिलं त्याचं कार्ड खिशात ठेवलं आणि विसरून गेलात, त्याचा डेटा तुमच्याकडे येत नाही. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये तुम्ही ज्यांना शेअर करताय त्या सगळ्यांचा डेटा तुमच्याकडे सेव्ह राहतो, तुम्ही त्यांना रिकम्युनिकेट करू शकता. म्हणजे मधी दिवाळीच्या वेळेला मी एका दुकानात गेलो होतो, तिथे एक जण बिलिंगचं मशीन विकायला आला होता आणि मी त्याच्याकडनं नंबर घेतला, मला तुझा नंबर दे किंवा तुझ्या साहेबाचा नंबर दे, मी घेतला आणि परत मी विसरून गेलो. नंतर 1.5 महिन्याने मला आठवलं, अरे आपण कुठल्या तरी डिस्ट्रीब्युटरचा नंबर घेतला होता. पण कधीतर दिवाळीच्या पहिल्या दिवशी दिवाळीची डेट कॅलेंडरमध्ये बघितलं, सर्च केलं, दुपारी 1:30-2 वाजता एकाला आपण कार्ड दिलं होतं, मला तो मिळाला. आता तो मला महिन्याला कमीत कमी 20 ते 25 कार्डचा धंदा देतो. सो असे काही उपयोग तुम्हाला त्याच्यातून होऊ शकतात. आम्ही तुम्हाला काय देतोय, सगळ्यात महत्वाचं QR कोडची एक शीट देतो आणि तुम्ही प्रिंट करू शकता. QR कोडनं काय होतं, तुम्ही इमिजिएटली डेटा दुसऱ्याकडून घेऊ शकता किंवा दुसऱ्याला देऊ शकता. त्याचबरोबर तुमचं पूर्ण प्रोफाईल आम्ही तुम्हाला रेडी करून देतो, तुम्हाला करायची गरज नाही. फर्स्ट टाइम विल क्रिएट अ प्रोफाईल फॉर यू आणि नंतर तुम्हाला लॉग इन देतो, तुम्ही तुमच्या पद्धतीने अपडेट करू शकता. त्याचबरोबर आम्ही नवीन कन्सेप्ट काढलाय कम्युनिटी बिल्डिंग. आता आम्ही TLC मध्ये 750 लोकांची डिजिटल कार्ड बनवलीत
आणि अख्खा टीएलसी इंटरनल एकमेकाला सर्च करतो, बिझनेसेस सर्च करतात, कुणाला सीएनसी सीएनसी मशीन वाला पाहिजे तर ते सर्च करतात, पुण्यात कोण आहे का, मुंबईमध्ये कोण, नाशिकमध्ये कोण. तसंच मी एससीजीटी कम्युनिटी क्रिएट करतोय. एससीजीटी मध्ये आतापर्यंत 40 लोकांनी कार्ड बनवली, 40 लोकांची कार्ड तुम्ही एकमेकाला शेअर करू शकता. आणि जर सगळेजण आपण एकमेकाला कनेक्ट झालो तर आता एससीजीटीचा ऍप आहेच, पण त्याच्यामध्ये आपण फक्त बिझनेस टाईप सर्च करतो. इथं आपण इंडिव्हिज्युअल ग्रॅन्युअल लेवल पर्यंत एकमेकाशी सिलेक्ट बोलू शकतो, कनेक्ट करू शकतो, त्याचा बिझनेस आपण व्हर्च्युअली बघू शकतो, या सगळ्या गोष्टी. आणि माझ्याकडे साधारणतः 3000 लोकांचा डेटा आहे. तुम्ही रुहा कम्युनिटीला कनेक्ट झाला तर 3000 लोकांशी कनेक्ट होऊ शकता, त्यांच्याशी तुम्ही तो बिझनेस शेअर करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण सगळेजण सीआरएम अफोर्ड नाही, म्हणजे सीआरएम प्रत्येक जण म्हणतो की मला कस्टमर रिलेशनशिप मॅनेज करायचे, पण त्यासाठी पहिली स्टेप काय आहे की तुम्हाला डेटा कलेक्ट झाला पाहिजे. प्रॉस्पेक्टिंग डेटा म्हणजे तुम्ही एकाला भेटलाय, हा प्रत्येक इंडिव्हिज्युअल तुमचा कस्टमर आहे. आणि जर तुम्ही त्याचा डेटा मेंटेन केला, त्याला तुम्ही कनेक्ट राहिलात, तुम्ही एखादी तुमच्या बिझनेस बद्दलची छोटीशी पोस्ट, छोटीशी इन्फॉर्मेशन त्याला व्हॉट्सअपवर पाठवा किंवा फेसबुकला टॅग करा, या गोष्टीमुळे होतं काय की तो कंटिन्युअस तुमचा कधीतरी विचार करतो आणि कस्टमरला लक्षात येतं, अरे अलंकार डिजिटल व्हिजिटिंग कार्ड बनवायचा, बरं का, मित्राला कार्ड देत, अरे तू त्याच्याकडनं का बनवून घेत नाहीस, किंवा तुम्ही लाडू देताय, ड्रायफ्रूट देताय. जेव्हा लोकांच्या लक्षात येईल, अरे ड्रायफ्रूट बरोबर तुम्ही आणखीन मिक्स वेगवेगळे पदार्थ देताय, काय देताय, आणि त्या लिस्टमध्ये त्याला दिसलं किंवा हे सर याचं काम करतात, इन्स्टंट मिक्सर्स आणि हे बनवतात, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती आल्या, त्याच्याचबरोबर त्यांनी नवीन प्रोडक्ट लॉन्च केला, त्याच्यामध्ये ऍड केला, ह्या सगळ्या गोष्टी लोकांना इमिजिएटली समजतील. आणि हा माझा दुसरा बिझनेस आहे, वेबसाईट पण आम्ही बनवतो, पण हा वेबसाईटचा सिनॉप्सिस आहे. वेबसाईटमध्ये आपण आपले जेवढे प्रोडक्ट आहेत, जेवढी इन्फॉर्मेशन आहे, ही सगळी देतो, पण त्याचा सिनॉप्सिस तुमच्या डिजिटल कार्डमध्ये येतो, जेणेकरून तुम्ही, आम्ही जे छोटे छोटे पण प्रयोग केलेत की गेट एंट्रीसाठी, म्हणजे फॅक्टरीच्या गेट व्हिजिटर एंट्रीला तुम्ही वॉचमनला सांगा की डिजिटल कार्ड तू आलेल्या प्रत्येकाला दे, तो येऊन वेटिंग एरियामध्ये बसल्या बसल्या व्हॉट्सअपला मेसेज आला, त्यानं कार्ड स्क्रोल करून बघितलं, तुमच्या बिझनेस बद्दलची माहिती त्याला मिळते, तो पॅसिव्ह मार्केटिंग होतं. तर याचा उपयोग तुम्ही व्हॉट्सअपच्या रिटर्न मेसेजला टाकू शकता, कोणाचा मेसेज आला त्याला रिटर्न मेसेज, आपण थँक्यू फॉर कनेक्टिंग अलंकार, त्याच्याऐवजी प्लीज व्ह्यू माय व्हिजिटिंग कार्ड. अशा पद्धतीनं तुम्ही लोकांपर्यंत जितक्या जास्त पद्धतीनं पोहोचाल त्याच्यासाठी याचा तुम्हाला चांगला उपयोग होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, हे सिक्युअर आहे, कॉन्फिडेन्शियल आहे, आणि याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आहे. जेवढा डेटा जेवढ्या जणांना तुम्ही शेअर करताय तो फक्त तुमच्यासाठी आणि तुम्हालाच अवेलेबल आहे. हे सगळं HTTPS वर आहे, त्यामुळे तुमचा डेटा कुठे हॅक होणार नाही याची आम्ही काळजी घेतलेली. आणि तुम्ही तुमच्यासाठी तुमचा डेटा क्रिएट करून तुमचे कस्टमर वाढवणं हा त्याच्या मागचा मोटिव आहे. कार्डमध्ये म्हणजे जे काही डिझाईन्स आहेत ते आपण तुम्ही प्रोव्हाइड करता की ते आम्हाला द्यायचे? नाही नाही, तुम्ही आम्हाला तुमचं वेबसाईट असेल तर वेबसाईट द्या किंवा तुमचं ब्रोशर द्या, बस आम्ही तुमचं कार्ड क्रिएट करू. त्यासाठी आमची टीम आहे, आम्ही तुम्हाला कलर कॉम्बिनेशन तुमच्या याच्याप्रमाणे, आम्ही वी आर एक्सपर्ट इट टू, आम्ही म्हणतो की तुम्ही फक्त आम्हाला सांगा करून द्यायचे, विदिन अ डे किंवा 2 days तुम्हाला तुमचं कार्ड मिळून जाईल आणि तुम्ही यू कॅन स्टार्ट युअर प्रमोटिंग अ बिझनेस. गॅलरीचं हो, गॅलरी समजा मी आता कार्ड तयार केलं तर माझ्या ह्याच्यात कसं मी ऑफर्स वगैरे देत असते ना, तुम्ही गॅलरी अपडेट एनी, म्हणजे कार्ड मधल्या 99% गोष्टी नाव सोडलं तर बाकी सगळं तुम्ही चेंज करू शकता. कलर कॉम्बिनेशन पासून, प्रोडक्ट पासून, आम्ही त्याच्यामध्ये 2 फॅसिलिटी दिल्या. तुम्ही जेव्हा कार्ड पाठवता ना त्यावरती एक कव्हर इमेज पण येते की जे तुमच्या करंट ऑफर असतील तर तुम्ही त्याच्यावरती टाकू शकता. आणि सगळ्यात भारी काय ते कार्ड उघडल्या उघडल्या काय आहे, तुम्हाला कॉल ऑन ऍक्शन काय पाहिजे, एकतर त्या माणसाने तुम्हाला कम्युनिकेट केलं पाहिजे नाहीतर तुमचा नंबर फोन बुक मध्ये सेव्ह केला पाहिजे. ऍड टू कॉन्टॅक्ट आणि कम्युनिकेट दोनच बटन सुरुवातीला स्क्रोल केल्यानंतर सगळं दिसतं. त्यांनी तुमचा नंबर सेव्ह केला की त्याच्या कार्डमध्ये नाव, पत्ता, फोन नंबर, सोशल मीडिया कॉन्टॅक्ट बरोबर ह्या विकार्डची लिंक पण सेव्ह होते. म्हणजे परत जेव्हा केव्हा तो तुमचं कार्ड उघडेल त्यावेळेला तुमचा करंट असलेला प्रोफाईल त्याला बघायला मिळतो. हे दर वर्षाला येतं, हे SaaS मॉडल आहे, सॉफ्टवेअर ऍज अ सर्व्हिस, की ज्याने तुम्हाला वर्षाला रिन्यू करायला लागतं. हा 1 वर्ष व्हॅलिड राहील. तर अशा आम्ही छोटं छोटं इनोव्हेशन प्रत्येक गोष्टीत करत चाललोय. आणि माय विजन इज की 2.5 मिलियन लोकांपर्यंत 2025 पर्यंत पोहोचायचं. आणि तुम्ही सगळेजण मला मदत कराल आणि आपण एक वेगळी इकोसिस्टीम तयार करू ज्याच्यामध्ये लोक जसं व्हॉट्सअपवर तुम्ही
सोशल कम्युनिकेशन करता, तसं रुहा कार्डवर तुम्ही बिझनेस कम्युनिकेशन कराल आणि प्रत्येक जण एकमेकाशी कनेक्ट होऊन मोठा बिझनेस करेल आणि आपण सगळे श्रीमंत होऊ. बरोबर.